बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचं तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांकडून दर्शनाच्या नावाखाली 200 रुपये पावती आकारली जात असल्याची तक्रार काही भाविकांनी केली आहे। ही देणगी पावती नियमबाह्य असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तसंच भाविकांनी केली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असता 200 रुपये द्या नाहीतर मागील दरवाजाने जा असे येथील कर्मचाऱ्यांकडून भाविकांना सांगण्यात आले। या गोष्टीचा जाप विचारला असता कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। तुम्ही ट्रस्ट ऑफिस मध्ये जाऊन भेटा, साहेबांशी बोला असं सांगण्यात आलं। भैया कितने का रिसीट पड़ा? ठीक है, कितने का रिसीट पड़ा आपने? 200। कितने का? कितना जन था? एक घंटा। एक जन का 200? नहीं नहीं, एक एक पर्सन को, एक एक पर्सन को 200। आप कितने परसेंट हो? 9% हो, मतलब 1800 बराबर। प्रत्येक देवस्थानात दर्शनासाठी जर पैसे आकारले जात असतील तर ट्रस्ट प्रशासन यावर अंकुश ठेवणार कसा? देवाच्या नावाखाली देणगी हा ऐच्छिक विषय असतो, मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या वतीनं प्रतिभाविक दर्शनासाठी 200 रुपये आकारले जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दत्तू बोडके यांनी केली आहे। हा नियमबाह्य पावती कारभार थांबला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी भाविक तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तू बोडके यांनी दिला आहे। नमस्कार, मी दत्तू बोडके, नाशिक। करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिर, या खरं तर हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे, परंतु आज रोजी तिथं जर दर्शनाला गेलं तर देव हा सर्व भाविकांसाठी सारखाच असतो। गर्दी असते, भाविकांना आता पूर्व बाजूच्या दरवाजाने प्रवेश आहे, आणि जी VIP असेल किंवा ज्यांना लवकर दर्शन पाहिजे अशी लोकं उत्तर दरवाजा बाजून जातात, आणि त्या ठिकाणी नियमबाह्यपणे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट जे आहे, खरं तर त्या ट्रस्टचे अध्यक्ष हे जज आहे, तसेच त्याचे सचिव हे नगरपालिकेचे शिव आहे, आणि पुरातत्व विभाग अनेक वेळेस ट्रस्टला पत्र देत असतं का तुम्ही उत्तर दरवाजाने ज्यांना प्रवेश देतात त्यांच्याकडनं डोनेशन देणगीच्या नावाखाली पेड दर्शन म्हणून 200 रुपयाची पावती पाडतात। खरं तर डोनेशन आणि देणगी हा विषय ऐच्छिक असला पाहिजे भाविकांसाठी, परंतु तिथं त्या उत्तर दरवाजामध्ये जायचं असेल तर तुम्हाला तिथं 200 रुपयाची पावती पाडावी लागते। हा त्या ट्रस्टचा अधिकार नाही आहे। भारतीय पुरातत्व विभाग नेहमी कारवाईच्या संदर्भात किंवा नियमबाह्य म्हणून पत्र पाठवते, परंतु ट्रस्टवाले त्यांना जुमानत नाही। विश्वस्त अध्यक्ष सचिव ही लोक शासकीय नियमाच्या कक्षेत असूनही नियमबाह्यपणे काम करतात, हे आमच्यासारख्या भाविकांना पडणारा विषय नाही आहे। आम्ही 2-3 वर्षापासून जिल्हाधिकारी महोदय असतील, औरंगाबाद भारत पुरातत्व विभाग असतील यांच्याशी पत्रव्यवहार करतो आहे। गेल्या 1-2 महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलेलं आहे का आम्ही जर तुम्ही हे पेड दर्शन भाविकांना लुटण्याचं काम बंद केलं नाही तर आम्ही आंदोलन करू। तरीही आमच्या पत्राकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे, ट्रस्टने दुर्लक्ष केलेलं आहे। या आगामी काळामध्ये ट्रस्टनं त्यांचं जे काय कामकाज ते त्यांच्या पद्धतीनं बघावं, नियमबाह्यपणे काम करू नये, अन्यथा आम्हाला धर्मदाय आयुक्ताकडे तक्रार करावी लागेल। तसेच आम्ही प्रशासनाला विनंती करतो, जर हा प्रकार थांबला नाही, भारतीय पुरातत्व विभागाने यांच्यावर कारवाई केली नाही, तर आम्ही त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिराच्या बाहेर उत्तर दरवाजाला भाविकांचं जन आंदोलन छेडू। धन्यवाद। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविक येत असतात, मात्र भाविकांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार सध्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणलाय। यावर आता धर्मदाय आयुक्त, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट तसेच प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं गरजेचं। स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक।